मग इंदिरा गांधींनंतर कोण असाही प्रश्न आला. त्यामुळे किंवा अटलजींनंतर कोण असंही त्यावेळी वाटलं होतं की अटलजी अडवाणी एक स्थापित नेतृत्व होतं आणि त्यानंतर तर काय पोकळी असं लोकांना वाटू शकलं असं. कोणाही नेत्यानंतर पुढचा कोण याचा प्रश्न ती ती संघटना आणि त्या संघटनेपेक्षाही तो काळ हे त्याचं उत्तर देत असतं. मला असं वाटतं की दिल्लीला महाराष्ट्राचा अधिक चांगला परिचय करून देणं हे आपल्याला आधी आवश्यक आहे. सर काय वाटतंय मोदींनंतर नेक्स्ट PM कोण असेल कॅन्डिडेट? काहीतरी इन्साइट तुमच्याकडनं द्या आता. नाही असं नाही, असं आहे राजकारण पक्ष जरी वेगवेगळे असले तरी राजकारणाचा एक पोत टेक्स्चर हे समानच राहतं. नेहरूंनंतर कोण असा प्रश्न आला होता, मग इंदिरा गांधींनंतर कोण असाही प्रश्न आला. त्यामुळे किंवा अटलजींनंतर कोण असंही त्यावेळी वाटलं होतं की अटलजी अडवाणी एक स्थापित नेतृत्व होतं आणि त्यानंतर तर काय पोकळी असं लोकांना वाटू शकलं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी दीर्घकाळ आपल्याबरोबर असतील, त्यांचं नेतृत्व आपल्याला मिळेल आणि कोणाही नेत्यानंतर पुढचा कोण याचा प्रश्न ती ती संघटना आणि त्या संघटनेपेक्षाही तो काळ हे त्याचं उत्तर देत असतं. मराठी माणूस कधी होईल पंतप्रधान काय वाटतंय? नाही होईल ना, असे मराठी माणूस पंतप्रधान होणं हा एका मी एक विद्यार्थी म्हणून सांगतो, माझं म्हणणं सगळ्यांना पटेल न पटेल हा स्वतंत्र विषय. पण राजकारण हे कसं असतं की राजकारण हे वातावरणावरती अवलंबून असतं आणि वातावरण तशा पद्धतीने बिल्डअप होण्याची गरज असते. आज मी अनेक आता दिल्लीमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष होतील मी वावरतो आहे, यांना त्या जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. मला असं वाटतं की दिल्लीला महाराष्ट्राचा अधिक चांगला परिचय करून देणं हे आपल्याला आधी आवश्यक आहे. बर म्हणजे असं नाही की त्यांना महाराष्ट्र माहिती नाही, पण त्याचे जे बारकावे आहेत नुआन्सेस ज्याला आपण म्हणतो ते आहेत, ते जर माहिती नसतील महाराष्ट्रा अरे कसलं महाराष्ट्रा महाराष्ट्र आहे हा करेक्ट कशासाठी ते आ लावायचा कर्नाटका हे चुकीचं आहे हे त्यांना जर आपण सांगितलंच नाही तर ते तसंच होतं. त्यामुळे सगळ्या प्रकारे आपली संस्कृती आपले खाण्यापिण्याचे पदार्थ आपला इतिहास आपले योद्धे आपला इतिहास सगळ्याविषयीची जेवढी जाण दिल्लीमध्ये पाहिजे ती त्या प्रगल्भतेने आणि त्या सखोलतेने निर्माण करण्यात आपण खूप यशस्वी झालो असं मला वाटत नाही. आपल्या कलाकारांनी आपल्या आणि आपल्याकडे काय नाही हो सगळं आहे आपल्याकडे, पण आपली उडबस दिल्लीतली वाढवली पाहिजे. मी अनेक कलाकारांना हे सांगतो की असं मानण्याचं काही कारण नाही आमच्यावर नेहमी अन्यायच होतो असे. शेवटी आजचं जग हे नेटवर्किंगचं जग आहे, तुम्हाला आवडो न आवडो जोपर्यंत तुम्ही त्या शास्त्री भवन उद्योग भवन फलाणा भवन ढिकणा भवन जिथे सरकारी बाबू बसतात अधिकारी बसतात निर्णय करतात त्यांच्याही एक विचारविश्वाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांना जे जवळचे आहेत समजा हरियाणाचे UP राजस्थानचे मध्ये त्यांचा जास्त विचार होतो. महाराष्ट्र असं जोपर्यंत होत नाही की आमचं कौशली नामदार माझा चांगला मित्र आहे संगीताच्या क्षेत्रात आता एका सरकारी समितीवर आम्ही बरोबर काम करतोय, अशा अनेक मित्रांना मी हे म्हणतो की तुम्ही दिल्लीत येणं जाणं वाढवा असं होऊ द्या. हा वो इनामदार जी आते है कौशलजी नाम आहे ना उनका वो संगीतवाले असं तोपर्यंत ही उडबस जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची जी काही मूळ व्हॅल्यू आहे आपला जो आपलं जे संचित आहे त्या संचिताच्या इतका आपला दबदबा निर्माण होणार. आपलं संचित मोठं आहे आपला दबदबा कमी आहे. ओके कारण आपल्याविषयीची जाणीव त्या मनाने कमी आहे. बरं ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर आपण वाढवली सर्वार्थाने तर मला असं वाटतं की हे होणं शक्य आहे. मराठी पंतप्रधान व्हावा अशी मराठी जनतेची महाराष्ट्राची तुमची आमची सगळ्यांची इच्छा असणं हे अतिशय स्वाभाविक आहे. ते होण्यासाठी जे अनेक गोष्टी करायला हव्यात त्यातला एक भाग असा आहे की महाराष्ट्राचा दिल्ली दरबारी म्हणजे दिल्लीच्या वातावरणात केवळ दरबारात नव्हे दिल्लीच्या वातावरणात आपला एक चांगला दबदबा सर्व समाजांनी मिळून तो केवळ एका राजकीय नेत्यांनी करण्याचा विषय नाही आहे, तो आपल्या संस्कृतीचा आपल्या संगीताचा आपल्या नाटकांचा आपल्या सिनेमाचा आपल्या वाद्यांचा आपल्या खाद्यपदार्थांचा असा दबदबा निर्माण झाला तर हे शक्य. ओके आता तुम्ही अटलजींचं नाव घेतलं सर, अटलजी आणि आत्ता मोदीजी ह्या दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये काय साम्य काय वाटतंय तुम्हाला? असे दोघांनाही राष्ट्र सर्वोपरी आहे, त्यांचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, त्यांना कोणाही आपल्या काका पुतण्या मामा भाचा यांना पुढे आणायचं अशी काही स्थिती नाही, त्यांना आपल्या
काही व्यक्तिगत स्वार्थासाठी काम करायचं असेल अशी शक्यता वाटावी, संशय यावा असं काही त्यांच्या अवतीभोवती नाही. आणि त्यामुळे अशी खूप साम्यस्थळं आहेत. दोघंही कवी आहेत, दोघंही प्रतिभाशाली, दोघंही काही ना काही विचार करणारे, मूलभूत विचार करणारे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे, आणि हे मी सगळ्याच थोर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत असं म्हणतात ना, ग्रेट मेन थिंक अलाईक. लालबहादूर शास्त्रीजींनी त्या काळात काय घोषणा दिली, जय जवान जय किसान. अटलजींनी त्याला जोडलं, जय जवान जय किसान जय विज्ञान. मोदीजी आणखी एक पाऊल पुढे गेले, त्यांनी म्हटलं जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान म्हणजे रिसर्च. हे ग्रेट मेन थिंक अलाईकचंच उदाहरण आहे. त्यामुळे खूप समान. सर, आता तुम्ही एवढ्या मोठ्या जगातल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करताय, जाता जाता एक प्रश्न मला असा वाटतोय, काय चॅलेंजेस असे तुम्हाला वाटतात की ते फेस करावे लागतात अशा एवढं मोठं सगळं संघटन सांभाळत असताना? असे व्याप जसा वाढतो तसं संघटनेचं जे सूत्र आहे ते आहे माणसं सांभाळणं. बरोबर. आणि त्यामुळे 5 जणांना सांभाळणं सोपं असतं, 500 जणांना सांभाळायचं म्हणजे थोडंसं कठीण होतंच ना. त्यामुळे आम्हा सगळ्यांना आमची क्षमता वाढवली पाहिजे, माणसांना जवळ करण्याची, त्यांना सांभाळण्याची, त्यांना ऐकण्याची, त्यांना बरोबर घेऊन जाण्याची. पण सगळ्याच विकसनशील संघटनांसमोर हा प्रश्न असतोच असतो. त्यामुळे त्यात काही आश्चर्यकारक आहे किंवा जगावेगळं आहे असं काही नाही. चांगली गोष्ट अशी की या प्रकारच्या संघटनशास्त्राची जाणीव असलेले असे आमचे सगळेच नेते आहेत. मोदीजी खुद्द संघाचे प्रचारक होते, आमिर भाई अनेक वर्ष संघटनेचंच काम करत होते आणि विद्यार्थी परिषदेत किंवा नंतरही, तीच गोष्ट राजनाथजींची, तीच गोष्ट नितीन गडकरींची, तीच गोष्ट जगतप्रकाश नड्डांची. आणि त्यामुळे संघटनशास्त्राची उत्तम जाण असलेले हे नेते आहेत. आणि माझी खात्री की वाढत्या संघटनेसमोर जे नवे आव्हानात्मक विषय येतात त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात तर आहेच, पण संघटनेमध्ये निर्माण करण्याची त्यांची क्षमता देखील.